नमस्कार, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. आज विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC च्या परीक्षा पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत. मागील काही दिवस MPSC परीक्षा ऑनलाईन घेणार याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. MPSC चं नेमकं याबद्दलचं काय धोरण आहे याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. MPSC ने परीक्षा ऑनलाईन घेण्याबद्दल हालचाली सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे MPSC ऑनलाईन परीक्षा घेणारच आहे. त्या संदर्भात MPSC ने महा IT विभागाप्रमाणे खाजगी IT कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रियेला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तसं पाहिलं तर आज महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे की परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाव्या. पण असं मत असण्यामागचं कारण की MPSC ज्या ऑफलाईन परीक्षा घेते त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडासा विश्वास निर्माण झालेला आहे. MPSC च्या ऑफलाईन परीक्षेबद्दल मुलांच्या मनामध्ये विश्वास अडत आहे आणि त्यामुळे मुलांची मागणी आहे की MPSC ने सर्व परीक्षा घ्याव्या आणि अर्थातच त्या ऑफलाईन घ्याव्या. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असेल म्हणा किंवा बदलत्या जगामुळे, तंत्रज्ञानामुळे MPSC ने या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या ठरवलेल्या आहेत. त्यासाठी MPSC ने महा IT विभागाप्रमाणे खाजगी IT कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे. यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खाजगी कंपनीची निवड केली जाणार आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी समजा ह्या परीक्षा खाजगी कंपनीमार्फत घेतल्या जाणार असल्या तरी या संपूर्ण परीक्षावर नियंत्रण हे मात्र MPSC चे असणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षावर संपूर्णपणे आयोगाचंच नियंत्रण असेल असं मात्र नमूद करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेवर CCTV कॅमेराद्वारे देखरेख ठेवली जाईल. हे CCTV कॅमेरे MPSC च्या नियंत्रणाखाली असतील आणि त्यामुळे ह्याच्या ऑनलाईन परीक्षांचं थेट नियंत्रण MPSC कडेच असेल असं यामधून स्पष्ट होतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सर्वच परीक्षा ऑनलाईन होतील असं तूर्त तरी आयोगाने म्हटलेलं नाही. छोट्या स्वरूपाच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होतील. म्हणजे काही मुख्य परीक्षा की ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या अगदी कमी असते, त्याचबरोबर काही सरळ सेवेच्या परीक्षा की ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या मर्यादित असते, अशा विद्यार्थी संख्या मर्यादित असणाऱ्याच परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या बदलाला थोडंसं सामोरं जाणंही गरजेचं आहे. MPSC ने आत्तापर्यंत परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता दाखवलेली आहे आणि त्यानुसारच पुढील परीक्षासुद्धा होतील असं आपण गृहीत धरूयात. पण सरतेशेवटी ऑफलाईन परीक्षा पद्धती ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी हितकारक होती हे मात्र नमूद करावंसं वाटतं. नमस्कार.